नमस्कार, मी रश्मी शंखनाद। न्यूज चॅनलच्या बातमीपत्रात आपलं स्वागत आहे। 30 मे रोजी कराडच्या एका रिसॉर्टवर नागपूर LCBच्या वतीने कारवाई करण्यात आली होती। या कारवाईत रिसॉर्टवर मुली आक्षेपार्ह स्थितीत नृत्य करत असल्याचं पोलिसांनी सांगितले, मात्र ही कारवाई पूर्णतः बनावटी असल्याचं मत रिसॉर्टचे मालक राजेंद्र पडोळे यांनी व्यक्त केलेलं आहे। या कारवाई संदर्भात राजेंद्र पडोळे यांनी शंखनाद न्यूजच्या प्रतिनिधींशी विस्तृत चर्चा केलेली आहे, पाहूया। करंडलाच्या रिसॉर्टवर 30 मेच्या मध्यरात्री एक LCBच्या वतीने कारवाई करण्यात आलेली होती। हा छापा कशासाठी टाकलेला होता आणि ह्या कारवाईमध्ये जे आहे ते पोलिसांचं म्हणणं आहे की त्यांना जी तिथे साहित्य सापडले ते असामाजिक होते आणि अश्लील प्रकारची तिथे नृत्य सुरू होते, मात्र ही कारवाई जी आहे ती बनावटी होती आणि हा कारवाई जो आहे ती फसवण्यासाठी आणि बदनाम करण्याच्या दृष्टिकोनातून करण्यात आलेली होती, असं रिसॉर्टचे मालक राजेंद्र पडोळे यांचं आहे। ते आता आपल्यासोबत आहेत, त्यांच्याकडून जाणून घेऊया। पडोळे साहेब, नेमकी ही कारवाई म्हणजे काय होतं, काय म्हणणं? कारवाई म्हणजे ही LCBने ही कारवाई केली होती आणि त्यांचं म्हणणं होतं की बुवा रिसॉर्टवरती अश्लील नृत्य सुरू आहे। पण गोष्ट असं, मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो की असं आयोजन आमच्याकडून नसतेच कधी, आम्ही आयोजक नाही त्या गोष्टीचे। आम्ही फक्त आपल्याकडे येणारे जे पाहुणे असतात, गेस्ट असतात, त्यांचे आयडेंटिटी कार्ड पाहून त्या गोष्टीचं वगैरे त्यांना एंट्री देतो। ते आपल्या रूममध्ये प्रत्येक गोष्टीचा वेगवेगळा रेंट आहे तिथे, की कोणत्या ग्रुपमध्ये गेलं ते हॉलचा रेंट किती, रूमचा रेंट किती, त्या पद्धतीने त्यांच्या रेंटच्या त्यांची साईज असते। त्याच्यामध्ये आम्ही ढवळाढवळ डिस्टर्ब करत नाही, फक्त आम्ही त्यांची आयडेंटिटी प्रूफ घेतो, मायनर आहे की मेजर आहे ते बघतो। मायनर असेल तर एंट्री देत नाही, मेजर असेल तर त्यांना एंट्री देतो त्या गोष्टीमध्ये। ते आतमध्ये काय करतात मला माहिती नाही, पण जेव्हा मी माझ्या निदर्शनात असं आलं की बा LCBने रेट टाकली, मी नेमकं ते पाहायला गेलो की बा यांच्याकडे काय असं असं अश्लील सापडलं, तर असं काहीच सापडलेलं नव्हतं त्यांच्याकडे। फक्त इथे काही त्यांच्याकडे आतमध्ये ते ज्या सेलमध्ये होते ते त्यांच्याकडे 1-2 दारूच्या बॉटल असतात, त्या होत्या, त्या पित होत्या का नाही मला माहिती, त्या गोष्टीबद्दलही माहिती नाही, पित असेल कदाचित। ते त्या गोष्टीवरती काही कुठे काही आलेलं नाही आहे, लिहून आलेलं नाही आहे। पण ज्या पद्धतीने या गोष्टीला रंगवल्या गेलेलं की ही बाबा तिथं नृत्य चालू होतं, मी तर नृत्याचे क्लिप पण पाहिले, ते लग्नाच्या गाण्यावरती काहीतरी नृत्य करताना मला दिसून राहिले 1-2 लोक, फक्त तिच्या तिथं काय ते येऊन जाऊन राहिले सगळे लोक। असं नृत्य तर काही असं दिसतच नाही की खूप नृत्य आहे, काहीतरी प्रॉब्लेम आहे असं काही दिसलंच नाही मला। परवड सर, CCTV आपण तिथे लावलेले आहेत का आणि CCTVचं काही डाटा आपण काही रिकवर केलेला आहे का? नाही, CCTV कसं असते की असं प्रायव्हेट प्लेसेसवरती CCTV नसतात, म्हणजे तिथे तर हॉल असल्यामुळे आम्ही तिथे CCTV लावलेलं आहे, पण ते त्यांची मर्जी असते की त्यांना ते लोकांकडे दिसू द्यायचं आहे का नाही दिसू द्यायचं, ते ठरवतात कोण जे त्यावेळेस किरायन त्या गोष्टीला घेतात जे एकट्यासाठी असतात। पण मला असं आढळलं की CCTVचे पूर्ण फुटेजेस LCBच्या लोकांनी दुसऱ्या दिवशी उडवलेत, डिलीट केले। ते का बरं केले मला माहिती नाही, मी त्याची जेव्हा विचारणा केली तर त्या गोष्टीबद्दल काही उत्तर मिळालं नाही। त्यासाठीच मी प्रेस कॉन्फरन्स घेतली होती की असं का केलं, माझ्या तर निदर्शनात ही गोष्ट येऊ झाली पाहिजे होती की काय झालं आहे नेमकं। हे फुटेज डिलीट केले म्हणजेच तुम्ही जी कारवाई नेमकी झालेली आहे त्याच्यावर काहीतरी दडपण आणण्याचा प्रयत्न झाला असं वाटते तुम्हाला? हो, म्हणजे काहीतरी त्याच्यातनं निष्पन्न झालंच असतं ना फुटेज, म्हणून तसं तरी मी पोलिसांकडे रिकवर करायला त्या गोष्टीला दिलेलं आहे, असं काही नाही। दुसरे जे पोलीस होते ते उमरेड पोलीस, त्यांना मी दिलेलं आहे, त्यातनं रिकवर करा काय बघूया आपण, मलाही माझ्याही लक्षात आलं पाहिजे काय गोष्ट। सर, रिसॉर्टवर जी कारवाई झाली या कारवाईनंतर एक फुटेजेस व्हायरल झाले होते, त्या फुटेजेसच्या संदर्भात लोकांचं म्हणणं आहे की तिथे काही म्हणजे पडणं वगैरे सुरू होतं, मुली तिथून धावत होत्या आणि जो डान्स होता तो अश्लील प्रकारचा होता, मात्र खरं काय काय सांगाल तुम्ही? तुम्हाला क्लिप असेल तुमच्याकडे, तुम्ही बघून घ्या कोण पळून राहिलं, कोण चाललं, पळू शकत नाही तिथे, तो हॉल आहे पहिली गोष्ट। एकीकडे दरवाजा आहे, या दरवाजावरती उभे राहील, दुसरीकडे पूर्ण छत आहे, उडी मारून लोकांना हेच होईल ना, मरणच होईल त्या म्हणताचं, कसं करणार पॉसिबल कसं आहे? हे तर बिलकुल खोटी गोष्ट आहे, होऊच शकत नाही। तर तुम्ही त्या दिवशी तिथे पोलिसांची पण एक पार्टी होती, होती का ती पार्टी? हो, ते अर्ध्या तासा अगोदर संपलं होतं, ते 15-20 मिनटं अगोदर होतं ना, अगोदर सेवानिवृत्त झालेले पोलीस अधिकारी त्यांची पार्टी ठेवली होती त्यांनी, असं काही प्रॉब्लेमच नाही। आमचं फॅमिली रिसॉर्ट आहे, तिथे लोक असतात येतात, आता कुठला समारंभ कसा आहे आपल्याला काय माहीत, कोणी डान्स शिकण्यासाठी पण प्रॅक्टिस घेतात म्हणजे तिथे ते जागा घेतात, डान्स कसं शिकायचं आहे लग्नामध्ये, संगीत प्रोग्राम असेल काय असेल, लोक शिकतात डान्स,
तर त्याच्यामध्ये काय ते डान्सर आहे किंवा कसं काय काहीच नाही, असं काही घडलेलंच नाही आहे. अच्छा बडोडे साहेब, आपल्या रिसॉर्टला किती दिवस झालेले आहेत आणि अशा प्रकारची कुठली कारवाई याच्या आधी आपल्याला अनुभव आला का? नाही नाही नाही, कधीच नाही, कधीच अशी कारवाई झालेली नाही किंवा अशी मी अनुभवलेली पण नाही. ही मी पहिल्यांदा बघितलेली कारवाई अशा पद्धतीची, म्हणून मी प्रेसमध्ये आलो की बाबा कुणीही सहसा येत नाही प्रेसमध्ये अशा गोष्टींसाठी, त्यांना ते काम करायचं असतं, मला नाही करायचं असं काम त्या गोष्टीमध्ये. किती दिवस झाले सर आपला रिसॉर्ट सुरू झाले? मला तीन वर्ष झाले असेल ना पूर्ण जवळ. कधीच नाही, कधीच नाही. सर जेव्हा आपण हा रिसॉर्ट सुरू केलेला आहे तर काही कॉम्पिटेटिव्स आपले काही आहेत तिथे? कारण तुम्ही एका राजनीतिक पार्टीशी जोडलेले आहेत, तर कोणी कुणाशी तुमचं वयमनस्य असू शकते ज्यांनी मुद्दामून ही कारवाई केली असं वाटते तुम्हाला? कॉम्पिटिटर तर करू शकतात त्या गोष्टीला. एखादी गोष्ट चांगली चालत आहे त्या गोष्टीवरती त्याला कसं त्यांच्या म्हणजे चांगल्या बंडीचा खिळा काढणं म्हणतो आपण मराठीमध्ये, तसं करू शकतात. त्यामध्ये काय प्रॉब्लेम होऊ शकतं असंही होऊ शकतं. राजकीय दृष्टिकोनातून पण ही गोष्ट केली जाऊ शकते, असं नाही आहे की नाही नाही झालं नाही होणार म्हणून. म्हणजे इथल्या पॉलिटिकल लोकांच्या पण इमेजेस खराब करण्याचा प्रयत्न राहू शकतो, पूर्ण कसं काही राहू शकते, असं काही नाही आहे. पण असं काही घडलं नाही आहे म्हणून मी सरळ पत्रकार परिषदेमध्ये आलो आणि सांगितलेलं आहे सगळ्यांना. म्हणजे उगाचच कोणी चांगल्या लोकांना बदनाम करणं किंवा एखाद्या ठिकाणाला बदनाम करणं हे चांगलं नाही आहे. आणि हा लोक डोळ्यात खूप असं वाटतं होऊ शकते, असं होऊ शकते, असं बिल अर्थातच होऊ शकते. आणि कसं असते सर, आम्ही एक इंटरप्रेन्युअर आहो, काही गोष्टी चालवतो. आम्हाला एक बँकेकडनं पैसा याच्याकडनं पैसा असा घेतो ना, आम्ही त्या गोष्टीला मोठ्या मुश्किलने चालवतो. आणि तुम्ही आम्हाला असं काहीतरी करून बदनाम करून आमचे धंदे बंद पाडणार तर चांगलं वाटेल का आम्हाला? म्हणजे धंदे बंद करण्याचा प्रयत्न करायला लोक येणार नाही आमच्यापर्यंत, मग आम्हाला तर पूर्ण सगळ्या लोकांना पूर्ण घरासहित आत्महत्या करावं लागेल ना. आमच्याकडे काय पर्याय असतो? बँकवाले तर दर सेकंदाला फोन करतात, तुम्हाला पैसा नाही आहे, तुम्हाला पैसा नाही आहे, क्या करे हम लोग, क्या करे हम लोग. अशा वेळेस आम्ही पण त्रासातच असतो. आमची भूमिका समजून घ्या. आम्ही फक्त जे सांगितलं तुमच्या गाईडलाईन आहे की तुम्ही 18 वर्षाच्या मुलांना किंवा मुलीला किराणी द्या, फक्त आयडेंटिटी कार्ड बघा त्यांचं वालन, ते आपल्याकडे ठेवून घ्या, ते आम्ही फॉलो करतो. आम्ही दुसऱ्या गोष्टी काय करायच्या? आम्ही त्यांना सांगायचं तुम कोणचे घरचे हो, तुम्हाला घर मी फोन करू क्या, कसं आम्हाला जोड्याने नाही मारणार सगळे लोक, असं कसं करू शकतो आपण? ते त्यांच्या प्रायव्हसीच्या एकदम बाहेरच्या गोष्टी आहे. म्हणजे राईट टू प्रायव्हसी सगळ्यांना असते. पण सर तुम्ही ह्या कारवाईला जे आहे ते पोलिसांची बनावटी कारवाई म्हटलेलं आहे, तर ही बनावटी कारवाई आहे का? माझ्या हिशोबाने ज्या क्लिप्स मी बघितल्या मला बनावटीच वाटते, तुम्ही पण पाहून घ्या. मला नाही माहिती तिथे इतके रिकामे आहेत का की त्यांच्याकडे दुसरं कुठलं काम नाही आहे, कुठेतरी जाऊन धाडी मारायची आहे काय? ते बघा, पोलीस पण रिकामे नाही आहे, कोणीतरी त्यांना काहीतरी टिप देऊन का केलेलं काम असते ह्या सगळ्या गोष्टी. पोलिसांना थोडी म्हणता येईल आपल्याला का ते बनावटी आहे किंवा काय, ते त्यांचंच काम आहे. ते बनावटी मुळात नाहीत ना त्या गोष्टीमध्ये, परंतु त्या गोष्टीला कसं आहे की लोकांनी कोणी सांगितलं असेल तर आपण त्या गोष्टीला चुकीची माहिती दिल्या गेलेली आहे. त्या चुकीच्या माहितीवरती मग त्या आधारावरती काही नाही सापडलं तर त्या गोष्टीवर त्या पद्धतीने काय करायचं? बा त्या रेट तर केली आहे, अशा गोष्टीला आपण करू शकतात, पण असं करायला नाही पाहिजे. जशा प्रकारची रिसॉर्टवर कारवाई झालेली आहे, तुमचं पुढचं पाऊल काय आहे, कशा प्रकारे तुम्ही आता ह्या प्रकरणाला सामोरं जाणार आहात? बघा कसं आहे, ते रिसॉर्ट आहे, रिसॉर्ट आहे, तिथे आतमध्ये रूममध्ये काय होतं त्या गोष्टीला आपण काहीच नाही करू शकत. ते काही देऊळ बिऊळ नाही आहे, ते देवळाच्या ठिकाणी परिसरामध्ये आपण नाही आहे, ते कीर्तन बिर्तन तर होत नव्हतं तिथे, आहे की नाही? ते तरी रिसॉर्ट आहे, रिसॉर्टमध्ये लोक मजा करायलाच येतात ना. बघा ना, तुम्ही पण जात असाल ना, तर ते तुम्ही तुमच्या पद्धतीने काय आपल्या पद्धतीने करता, सगळे आपल्या पद्धतीने राहतात, तर त्या गोष्टीला आपण काही नाही. फक्त ते सार्वजनिक याच्यामध्ये नको व्हायला, ते महत्त्वाची गोष्ट आहे. बाकी काय, तुम्ही आतमध्ये आपल्या रूममध्ये काय करा. तुमची भूमिका काय असणार आहे पुढे आता या प्रकरणाला घेऊन, तुम्ही काय? मी आपल्या गोष्टीमध्ये पहिली स्ट्रिक्ट होतो, आता स्ट्रिक्ट आहे. मी लोकांचे अजून आयडेंटिटी कार्ड व्यवस्थित त्यांचे चेक करून सगळ्या गोष्टीला व्यवस्थित करेल. कोर्टाची पोलिसाची काही मदत घेणार आहे? आता मग जेव्हा समजा वरिष्ठ लोकांनी कारवाई नाही त्या गोष्टीवरती काम नाही केलं तर मला कोर्टामध्ये पण जावं लागेल, कारण की असं वारंवार होत राहील ना मग आमच्यासोबत, मग काय करायचं? आम्ही तेच काम सांभाळायचे का? आलं दिवसभर आपल्या बाईट देणं आणि प्रेस लावणं, लोकांचे म्हणजे आम्ही बँकेचे पैसे फेडायचे की हेच काम करायचं? मला तुम्ही एकदा समजून सांगा. परवडे सर, ह्या कारवाईनंतर काही लोकांच्या धमकीचे फोन आले होते, कोण आहे ते लोक, कोणी फोन केले होते? कसं असते की काही काही लोकांसाठी हा इव्हेंट असतो, असं काही झालं म्हणजे त्यांना पैसे कमावण्याचं सगळं साधन असतं त्या गोष्टीमध्ये. काही लोक असे पण असतात, जाऊ द्या, आता सामाजिक तत्व मार्केटमध्ये असतं. पत्रकारांचे तुम्हाला फोन आले होते? हां आले होते, मी सांगितलं काल प्रत्येक प्रेस कॉन्फरन्समध्ये पण सांगितलं.
आणि सांगितलं तुम्ही तुमचे पत्रकार बंधू राहतात तर त्या आपसात तुम्ही पाहून घ्या कोण होतं काय केलं. लोकल पत्रकार असतात 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 भरपूर लोक असतात त्या गोष्टीमध्ये. काही लोक त्यांनी मला बोलले ऐसा करो वैसा करू जायंगा वसा, पण त्या गोष्टीला काही घेणं नाही. मी कोणाचे नाव घेऊ इच्छित नाही तेवढंच. तर आता आपण बघितलं आहे की ही जी कारवाई होती, ही कारवाई जी आहे ती बनावटी होती अशा प्रकारचं म्हणणं जे आहे ते राजेंद्र पळवडे यांचं आहे. आता त्यांनी पत्रपरिषद घेऊन त्यांची जी बाजू आहे ती मांडलेली आहे. मात्र ह्या कारवाईला जी आहे ते अतिशय रंगविण्यात आलेलं आहे. जी कारवाई झालीच नाही अशा प्रकारचं चित्र जे आहे ते वृत्तपत्रांच्या माध्यमातून दाखवण्यात आलेलं आहे आणि त्यांची बदनामी करण्यात आलेली आहे अशा प्रकारचं त्यांचं म्हणणं आहे. त्यामुळे या प्रकरणात जे आहे ते पुढे जर त्यांना गरज पडली तर कोर्टाची पायरी देखील चढायला तयार अशा प्रकारची तयारी त्यांनी दर्शवली आहे. कॅमेरा पर्सन सचिन ढेंगडे सह सनी भुंगाडे, शंखनाद न्यूज, नागपूर. तर हे होतं आजचं बातमीपत्र. पुन्हा भेटूयात पुढील बातमीपत्रात. नमस्कार. वाघमारे भिवापुरी मिरची, साधारण मिरची पावडर से लगे सिर्फ आधी. मैं कह रही हूं